नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जयवंत जगन्नाथ चव्हाण, मुक्काम मानिकवाळनी, पोस्ट बोळी, तालुका खंडाळा। आज आपल्या गावामध्ये बीज प्रक्रिया सोयाबीन या निवेदनाचा आपण सर्व शेतकऱ्यांना कळावे। एक अर्ध्या तासापूर्वी 22 टनची प्रक्रिया केलेली आहे, त्याच्या पुढील प्रक्रिया आपण सर्व शेतकऱ्यांना गावात पेरणी करताना अशा पद्धतीने करावं, ही बीज प्रक्रिया हे आपण सगळ्यांना समजून सांगत आहे। ही प्रक्रिया करून समजून सांगताना आपल्यातले शेतीसेवक शिरसाळ साहेब यांनी सगळ्यांना माहिती दिल्याप्रमाणे आपण सगळ्यांना ही प्रक्रिया करून दाखवत आहे। या प्रथमतः आपण जी रासायनिक प्रक्रिया करताना एक 22 टीन एक अर्ध्यासभर त्याला मिक्स केलेलं आहे, त्याच्यापुढे आपण आता नवीन प्रक्रिया पुढली करणार आहे। एक नत्रस्फुरत म्हणून नत्र हे आपण त्याच्यामध्ये थोडं कालवण्याची प्रक्रिया करत आहे अशी, आणि त्याच्यानंतर स्फुरत अशा पद्धतीने टाकलं आहे। एक याचा उपयोग बुरशीनाशक आणि याचा उपयोग एक म्हणजे झाडातल्या मुळांना व्यवस्थित गाठीवर म्हणजे नत्र तयार हो यासाठी आहे, आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर ती उगवण शक्ती त्याची टर्पल वगैरे किंवा काही जाऊ नये, उगवण शक्ती चांगली हवी अशी प्रक्रिया आपण गावातल्या सर्व शेतकऱ्यांना समजून सांगून ही सर्वांनी ह्या गावामध्ये राबवावी अशी सर्वांना शेती अधिकाऱ्यांनी सर्वजण समजून सांगून ती आम्ही प्रक्रिया गावात सगळ्यांना समजून सांगावी अशी पद्धती आम्ही करत आहे। हेच अशा पद्धतीने बीज प्रक्रिया केली तर उगवण शक्ती चांगली आणि व्यवस्थित होऊन एवढं पूर्ण करून सगळं असे गावामध्ये सगळं शेतकऱ्यांनी करावं ह्यासाठी आपण ही स्कीम राबवत आहे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।